सर्पदंशाने मृत पावलेल्या 8 वर्षीय मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रकार गोरेगाव तालुक्यातील घोटी गावात हा प्रकार घडला आहे. आदित्य गौतम याला सर्पदंश होऊन जिल्हा रुग्णालयातर्फे मृत घोषित करण्यात आले होते. मात्र अंत्यविधी होत असताना बालाघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्लारे यांनी थेट स्मशानघाट गाठून आदित्य मृत झाला नसल्याचे सांगितले व उपचाराकरिता 24 तास दिले तर मी पुन्हा जिवंत करण्याचा दावा केला. तर आदित्य याचा शव पुन्हा घरी परत आणून पुढील उपचारकरिता रात्री उशिरापर्यंत येण्याचे सांगितले. मात्र सदर डॉक्टर रात्री परत आले व पोलिसांना याची परवानगी मागण्यासाठी गेले असता पोलिसांनी डॉक्टर व त्यांच्या सहकार्याला अटक केली. या प्रकरणाने गावात रोष व्यक्त करीत राज्य महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको करण्यात आला आहे. तर सदर प्रकरणात बालाघाट जिल्ह्यातील डॉक्टर नवीन लिल्लारे, भुनेश लिल्लारे, इंद्रकुमार बघेले यांना अटक करण्यात आलेली आहे. तर अजूनही गावात तणावाचे वातावरण आहे. डॉक्टरला सोडायचं आहे आणि आमच्यापर्यंत पाठवायचं आहे डॉक्टरला. मुलाचा इलाज करून आताही वाटतो का आपल्याला की मुलगा याने उपचार केल्यानंतर जिवंत होईल म्हणून? हो, मला आताही भरोसा आहे की जिवंत होऊ शकते मुलगा म्हणून. घोटीमध्ये काल जी सर्पदंशामुळे आदित्य गौतमचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली, त्या घटनेसंदर्भात अनेक मेकुणे असे आहेत की ज्यांना जर आपण व्यवस्थित पद्धतीनं केलं असतं फॉलोअप, तर तो उपचार झाला असता तर ते जिवंत राहिले असते. जसं त्या मुलाला आधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर बाबा तुमच्याकडे पैसे आहेत का 25,000 रुपये, ही अवाजवी मागणी करणं आणि मग त्यांना ब्लॅकमेलिंग सारखं करणं आणि त्यांचा उपचार प्रॉपर न करणं, यामुळे त्या मुलाला मृत्यूमुखी पडावं लागलं. म्हणून त्या संबंधित डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे आणि योग्य ती कारवाई त्वरित झाली पाहिजे.